नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान विषयातील भौतिक राशी या घटकाविषयी माहिती घेणार आहोत। तर प्रामुख्याने दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू व पदार्थाचे मापन करतो। उदाहरणार्थ धान्य, फळभाज्या यांचे वस्तुमान, शरीर द्रव पदार्थ यांचे तापमान, द्रव स्थायू वायू यांचे आकारमान, विविध पदार्थाची घनता, तसेच वाहनांचा वेग इत्यादी आपण मापन करत असतो। त्यानुसार वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हटले जाते, म्हणजे यांचा समावेश भौतिक राशीमध्ये होत असतो। मग भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी मूल्य व एकक यांचा वापर करतात, म्हणजे भौतिक राशीचे परिमाण कोण आहेत, मूल्य व एकक हे सांगण्यासाठी त्यांचा वापर होतो। उदाहरणार्थ राम दररोज 4 किलोमीटर चालतो। या उदाहरणामध्ये अंतर या भौतिक राशीचे परिमाण स्पष्ट करताना 4 हे अंतराचे मूल्य असून किलोमीटर हे अंतराचे एकक वापरले जाते, म्हणजेच भौतिक राशीचे परिमाण स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी अंतराचे मूल्य आपल्यास सांगितलेले आहे। अदिश राशी व सदिश राशी हे दोन या भौतिक राशींचे प्रकार पडतात। यामध्ये आपण सुरुवातीला अदिश राशी म्हणजे काय, तर केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय। उदाहरणार्थ लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो। उदाहरणार्थ रस्त्याची लांबी 2 किलोमीटर इत्यादी, म्हणजे या ठिकाणी ही राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजे मूल्य व एककांचाच वापर होतो। तर दुसरी राशी होती सदिश राशी। यामध्ये परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय। विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत। उदाहरणार्थ 30 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस इत्यादी। अशा प्रकारे मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये भौतिक राशी व त्यांचे सदिश व अदिशय प्रकार बघितले। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद।